इतर सत्संगाप्रमाणे हरिकृष्ण असेल पुण्यदेव कन्या असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल आणखी अनेक सत्संग आहेत. तसंच हा पण एक सत्संग आहे अशी आपली एक भावना असते. आपण आज बघतो की 50 वर्षापूर्वी जर बघितलं आपल्या लहानपणी की 2 टायमाचे गाठ घडलेलं आपल्याला कितीतरी दिव्य करावं लागत होतं. अगदी म्हणजे खूप गरिबी होती, खूप हालाकीचा दिवस आपण बघत इथंपर्यंत आलेलो आहोत. पण त्यावेळी सुद्धा आपल्यामध्ये धार्मिकता होती, माणसामध्ये माणूस होती, विश्वास होता, सत्यता होतं, प्रेम होतं. आज बघतो आहोत की आज आपल्याला की खाण्यापिण्याचे कोणालाही काही कमतरता नाही आहे. परंतु 40-50 वर्षापूर्वी आपण जेवढे सुखी होतो तेवढं सुख आजच्या या संपन्नामध्ये नाही. घरामध्ये खरं सुख नाही, खरी शांती नाही, खरं प्रेम नाही, विश्वास नाही सरकारवरती, माणसावरती. त्यामुळे सगळ्यांचं जीवन अस्थिर, दुःखी, अशांत झालेलं आहे. आणि मग आपण ह्या देवाकडे जातो, त्या देवाकडे जातो, तर त्या पद्धतीनं अनेक देव देवस्थान करत आपण परमपिता शिव परमात्म्याला पण आळवतो की तू कोण आहेस, कसा आहेस, कुठं आहेस, कुठं चुकलंयस, आपल्या दुःखातून सोडव, या विवंचनाच्या आजारातून सोडव. तर आपल्या ह्या आत आकेला साध घालून गीतेमध्ये जसं म्हटलेलं आहे, यदा यदा धर्मशकलाने भवती भारत अभ्युत्थान धर्मश तदात्मान सुजाम्याम. तर आपण सर्व एकदा परमपिता शिव परमात्म्याचे मुलं आहोत. आपलं दुःख बघून तो गीतेतील वायद्यानुसार आलेला आहे आणि आपणाला सुख शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी परमपिता परमात्म्याने स्थापन केलेला हा सत्संग आहे. हा कुठे माणसाचा सत्संग नाही, इथं कुठलाही मनुष्य गुरु गोसाई किंवा आपला आयडियल नाही, आपला आदर्श नाही, तर परमपिता शिव परमात्मा जो निराकार आहे, ज्याला ज्योतिर्लिंगम शिव शिवलिंग म्हणून त्याचे शिव सिंबलची किंवा निशाणीची पूजा करतो, त्या निराकार परमपिता परमात्म्यानं हा सत्संग स्थापन केलेला आहे आपल्याला सुख शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी. परमात्मा तर निराकार आहेत, आपल्यासारख्या देहामध्ये येत नाहीत, म्हणून त्यांच्या लिंगाची पूजा केली. मग हे परमात्मा आपल्याला कसे बोलतील, कसे मार्गदर्शन करतील? त्यांनी एक गीतेमध्ये म्हटलेलं की साधारण व्रत अनुभवी माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो की कोठ्यामध्ये एखादा मला यथार्थपणे ओळखतो. तर ते आपल्या समोर जे चित्र दिसते, परमपिता शिव परमात्म्याने हा व्रत सज्जन इस्माच्या शरीरात प्रवेश करून त्याच्याद्वारे ज्ञान देऊन प्रत्येक मनुष्याला पावन बनवण्याचं, दुःखी मनुष्याला सुखी बनवण्याचं, अशांत मनुष्याला शांती देण्याचं कार्य ह्या गीता ज्ञानद्वारे चालू केलेलं आहे. आणि हा यज्ञ परमपिता परमात्म्याने 1936 पासून अविरत ज्ञान देण्याचा कार्य करीत आहे. या संस्था ही संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 150 देशांमध्ये जवळजवळ 150 देशांमध्ये आपली जवळजवळ 9000 पेक्षा अधिक सेवा केंद्र, जे तासवाला मुख्य सेवा केंद्र अशी ही गीता पाठशाळा आहे. त्यांचे तर रजिस्ट्रेशनच नाही आहे, गिनती नाही आहे. मुख्य मुख्य जे रजिस्टर्ड सेवा केंद्र आहेत ते जवळजवळ 9000 पेक्षा अधिक सेवा केंद्र जगाच्या 150 देशांमध्ये अविरत विनामूल्य हे नैतिक ज्ञान देण्याचं, गीता ज्ञान देण्याचं, प्रतिताला पावन बनवण्याचं, नराचा नारायण, नारी श्री लक्ष्मी बनवण्याचं ज्ञान परमपिता परमात्मा या ब्रह्मकुमारच्या माध्यमातून देत आहेत. अशी ही संस्था जगातल्या सर्व आत्म्यांची सेवा करता यावी म्हणून आपले 20 प्रभाग आहेत. अनेक प्रभाग, जसं महिला प्रभाग आहे, ग्रामीण प्रभाग आहे, मेडिकल विंग आहे, लॉयर्स विंग आहे, अशा पद्धतीनं पॉलिटिकल विंग आहे, अशा वेगवेगळ्या विंगमधून 20 विंगमधून सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रातील आत्म्यांची सेवा अभिनंदन करत आहोत. आपल्या संस्थेचे हेडक्वार्टर माउंट आबूला आहे. आपण एकदा जरूर माउंट आबूला या. 3-4 दिवसाचं शिबिर असतं. स्वर्ग काय आहे, खरी निस्वार्थ प्रेम कसं असतं, तुम्हाला तिथं साक्षात्कार होईल. तर ही संस्था प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय म्हणून सगळ्या जगामध्ये एक नैतिक मूल्य देण्याचं, आत्मिक उन्नती करण्याचं, ज्या पद्धतीनं आत्मा दुःखी आत्मा सुखी बनेल, शांत बनेल.